नमस्कार वाचलेलं आवडलेलं या सत्रामध्ये आज फ्रेंच साहित्यिक गाय द मोपासा याच्या बत्तीस कथांचा जो संग्रह आहे त्याविषयी आपण बोलूया अठराशे पन्नास ते अठराशे त्र्याण्णव असा ज्याच्या आयुष्याचा पट होता त्यातली दहा वर्ष त्याच्या साहित्याच्या कारकिर्दीत गेली असा हा मोपासा जो होता तो फ्रेंच साहित्यिक असून त्रेचाळीस वर्षाचं अवघा आयुष्य त्याला भेटलं होतं आणि एमिल झोला इव्हान टर्झेन्यू हेन्री जेम्स असे म्हणजे अनेक साहित्यिक त्याचे मित्र होते गुस्ताव फ्लॉबेर याचा अत्यंतिक प्रभाव मोपासावर होता त्यानं आपल्या कारकिर्दीत तीनशे कथा सहा कादंबऱ्या तीन प्रवास वर्णन आणि एक काव्यसंग्रह इतकं विपुल लेखन करून ठेवलं होतं त्याचं नाव विशेषतः शॉर्ट स्टोरीज म्हणजे लघुकथांबद्दल प्रामुख्याने घेतलं जातं त्याच्या लेखनातून स्त्री पुरुष संबंधांवर जास्त म्हणजे प्रकाश झोप टाकण्यात ता आलेला आहे आणि मानवी संबंधातले अनेक कंगोरे त्यांना खूप बारकाईनं टिपलेले दिसतात त्याच्या लेखनातून ती ती पात्र अगदी जिवंत होऊन आपल्यासमोर उभी राहतात आणि म्हणून हा फ्रेंच साहित्यिक मोपाचा याच्या ज्या कथा आहेत त्या आपण वाचायलाच हव्यात मोपासाच्या कथात ज म्हणजे या पुस्तकात जरी बत्तीस कथा असल्या तरी आपल्याला या सगळ्या कथांबद्दल बोलता येणार नाही त्यातल्या निवडक एक दोन तीन कथांबद्दल आपण नक्कीच बोलूया या मोपासाच्या ज्या बत्तीस कथा आहेत त्याचा अनुवाद म्हणजे फ्रेंच भाषेतून मराठीत अनुवाद रद हो करवे यांनी केलेलं आहे रधव कर्वेंना आपण एक समाजसुधारक म्हणून ओळखतो समाज स्वास्थ्य हे त्यांचं जे मासिक होतं लैंगिकतेविषयी भाष्य करणारं संतती नियमनाचा साधनांचा प्रसार करणारं त्यामुळे जास्त ओळखतो आपण आणि लेखक म्हणून त्यांची खरी ओळख लोकांसमोर आलेलीच नाही पण ती यावी अशीच या पुस्तकाचे जे संपादक आहेत अनंत देशमुख आणि पद्मगंधा प्रकाशन यांची इच्छा असल्यामुळे हे पुस्तक आपल्या समोर येऊ शकलं कर्वेंचं समाज समाजस्वास्थ्य हे डॉक्टर अजित दळवी यांनी लिहिलेलं आणि अतुल पेठे यांनी दिग्दर्शित केलेलं नाटक जरूर बघा त्यावरनं आपल्याला कर्वेंच्या जीवनाचा एक वेगळा पट समोर येतो त्यांच्यावर चाललेले खटले आणि आयुष्यभर त्या समाज स्वास्थ्य मासिकाच्या विरोधात जाऊन जे खटले चालवले होते त्यांच्यावर त्याच्याशी दिलेली झुंज या नाटकात बघायला मिळते या नाटकातच मामा वरेरकर थोड नाट नाटककार म्हणूया आपण लेखक साहित्यिक तर मामा वरेरकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कर्व्यांना कशी खंबीरपणे साथ दिली हे सुद्धा आपल्याला या नाटकातून बघायला मिळतं तर हे नाटकसुद्धा कर्व्यांना समजून घ्यायचं असेल तर जरूर बघा म्हणजे लेखकाची ओळख अनुवादकाची ओळखही आपल्याला थोड्या प्रमाणात येतन झालेलीच आहे या आ, रधो कर्व्यांना त्यांच्या सगळ्याच गोष्टींमध्ये त्यांच्या पत्नीनंही खूप खंबीरपणे साथ दिली आ, मला त्यांच्या पत्नीचं विशेष हे वाटतं की स्त्री म्हणून फक्त मुलांना जन्म देणं आणि त्या मातृ मातृत्वातच सार्थक आहे आयुष्याचं असं न समजता तिने त्या धिटाईनं त्या काळात स्वतः सांगितलं होतं कर्व्यांना की मला स्वतःला मूल नको आहे आणि त्यांनी तिच्या मताचा सुद्धा तेवढाच आदर राखला तर एक स्त्री म्हणून जगण्यासाठी तिचे निर्णय तिला खंबीरपणे घेता आले हे तिचं वैशिष्ट्यच म्हणावं लागेल त्या काळी आपल्या का पुण्यातल्या किंवा एकूणच सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रतिगामी कट्टर अशा सनातनी लोकांना जागृत करण्याचं काम कर्व्यांच्या लेखणीनं केलं आणि म्हणूनच आज स्त्री पुरुष समानतेच्या काय म्हणतो आपण चळवळीत त्यांच्या कार्याची खूप मोलाची भर पडलेली आहे कर्वेनी मोपासाच्या कथांचं भाषांतर करण्याचं कारण एकतर त्यांचं इंग्रजी आणि फ्रेंच या दोन्ही भाषांवर प्रभुत्व होतच आणि त्या भाषांमधल्या साहित्यावरचा त्यांचा खोलवर अभ्यासही होता स्त्री पुरुष संबंध लैंगिकता संतती नियमन अशा अनेक विषयांसाठी त्यांनी आपलं आयुष्य खर्च केल्यामुळे या विषयाला पूरक असणारं साहित्य त्यांना जवळचं वाटायचं आणखीन एक गंमत म्हणजे कर्व्यांना समाजस्वास्थ्य मासिकासाठी जो लेख मजकूर जे काही लागायचं त्यासाठी त्यांची हे एक तर खटले आणि सतत विरोधी वातावरण त्यामुळे लेखकांना मानधन द्यायला सुद्धा पुरेसे पैसे त्यांच्याकडे नसायचे आणि अशा वेळेस ते मग त्यांना फ्रेंच साहित्य म्हणजे फ्रेंच तर येतच होती भाषा त्यामुळे त्या फ्रेंच भाषेमध्ये आरोग्यविषयक स्त्री पुरुष संबंध विषयक असे जे काय लेख असतील ते वाचून त्याचा अनुवाद ते करायचे आणि त्यातूनच या मोपासाच्या कथा त्यांच्या दृष्टीस पडल्या आणि त्या आपल्या विषयासाठी पूरकच आहेत असंही त्यांना वाटलं आणि म्हणून त्यांनी स्वतःच ते काम केलं आणि त्यातल्या जवळपास बत्तीसमधल्या एकतीस कथा समाज स्वास्थ्य या मासिकातून त्यांच्या वेळोवेळी प्रकाशित सुद्धा झाल्या <garness> या पुस्तकातल्या एकतीस कथा ज्या समाजस्वास्थ्यामधून प्रकाशित झाल्या त्या सुद्धा सगळ्या स्त्री पुरुष संबंधांचा वेध घेणाऱ्या अशाच होत्या या कथांना म्हणजे आपल्या संस्कृतीची एक वेगळी ओळख अनुवाद करताना त्यांनी दिलेली आहे म्हणजे कधी कधी काय होतं आपण जेव्हा अनुवाद वाचतो त्यावेळेस तो परकीय भाग परकादेश त्यातली पात्र त्यांची संस्कृती ही आपल्याला ठाऊक नसते आणि ती समजून घेताना आपण त्या म्हणजे अनुवादात गुंतून नाही राहत आपल्याला ते सगळं आपलंच वाटत नाही आणि कर्वेंचं हे वैशिष्ट्य की त्यांनी या कथा जणू काही आपल्या आसपास आपल्या मातीत आपल्याच ओळखीच्या लोकांमध्ये घडल्या आहेत अशा रीतीनं त्याचा अनुवाद केला आहे त्यामुळे के त्या कथा आपल्याला जास्त जवळच्या वाटतात आणि त्यांचा जो दृष्टिकोन आहे तोही आपल्याला कळत राहतो कर्वे यांनी या मोपासाच्या कथा ज्या आहेत त्या खूप सोप्या आणि सुटसुटीत आणि रंजक भाषेत आपल्या समोर आणलेल्या आहेत आणि म्हणून आपला सुद्धा वाचक म्हणून त्या पात्रांशी कथांशी एक संबंध नकळत जोडला जातो म्हणून या कथा खूप महत्वाच्या वाटतात यातल्या काही कथांबद्दल आपण बोलूयात त्यांची मोपासाची एक सगळ्यात जास्त गाजलेली कथा म्हणजे हिऱ्यांचा हार आ, ही कथा मोपासा म्हटलं की या कथेचं नाव हे वाचकाच्या ओठांवर येतच येतं <coughs> या कथेची गोष्ट अशी आहे या कथेमधली म्हणजे साधारता कल्पना अशी आहे की खूप सुंदर असते ती तरुणी आणि मग इतकी सुंदर असून सुद्धा घरचं दारिद्र्य किंवा गरिबी असते त्यामुळे तिला चांगलं स्थळ मिळू शकत नाही आणि तिचं लग्न एका कारकुनाशी शेवटी होतं म्हणजे ती स्वप्न सुद्धा आपण राजवाड्यात आहोत राजकन्या आहो राणी आहोत असे बघत असते पण वास्तवात ती स्वप्न कधी खरी नसतात होऊ शकत म्हणजे शेवटी वास्तव जे असतं समोरचं ते तिला तिचे संसार जबाबदारी घरातली कामं यामध्येच घालावं लागत असतं आणि तिला असं खंत वाटत असते की काय उपयोग हो या सौंदर्याचा की ज्याकडे कोणी बघूसुद्धा शकत नाही आणि ते असंच सगळं संपून जाणार आपलं दिसणं किंवा सुंदरता जी आहे ती आणि तशा ह्याच्यात एकदा काय होतं की तिचा नवरा जो असतो त्याला त्याच्या वरिष्ठांकडून बॉसकडून एक निमंत्रण मिळतं पार्टीचं त्या पार्टीमध्ये त्या गावातले सगळे प्रतिष्ठित श्रीमंत लोक बोलवले असतात आणि त्या लोकांच्या यादीत काही ऑफिसमधले निवडक लोकही निमंत्रित केलेले असतात आणि त्यात याचं नाव असतं आणि सपत्नीक बोलवलेलं असतं तो खूप खुश होऊन येतो म्हणतो बघ तुझी तक्रार असते ना कुठे जायला मिळत नाही काही कोणी म्हणजे चांगली लोकं ओळखीची नाहीत तर हे बघ हे निमंत्रण आलं आहे आणि आपण जाऊयात दोघंजणं आणि त्याला वाटतं तिलाही तेवढाच आनंद होईल पण तिच्या चेहऱ्यावर म्हणजे खुशी दिसतच नाही त्याला आनंद दिसत नाही तो विचारतो काय झालं तर ती म्हणते काही उपयोग नाही या निमंत्रणाचा तुम्ही तुमच्या एखाद्या दे मित्राला देऊन टाका ती निमंत्रण पत्रिका तो जाईल तर तो, तो म्हणतो असं का म्हणतंय की म्हणजे तुला तर आनंद व्हायला हवा की हे सगळं भाग्य मला मिळालेलं आहे आणि आपल्याला जायचंय तर ती म्हणते कसं जाणार माझ्याकडे एक चांगला तरी ड्रेस आहे का तिथे घालून जायला तिथे शहरभरातले श्रीमंत सगळ्या बायका येतील आणि त्यांच्या समोर मी अशी नोकरणी सारखी किंवा अशा अवस्थेत कशी जाणार तर त्याच्या तो म्हणतो आपण कधीतरी सिनेमाला जातो त्यावेळेस तू जो ड्रेस घालते तो घाल ना तर ती म्हणते कमाल आहे तुझी तू असं कसं काय मला सांगू शकतोस तो ड्रेस त्या लायकीचा तरी आहे का जाऊ दे आपण नको जायला त्यावेळेस मग त्याला वाटतं की तिची एवढी तरी इच्छा आपण पूर्ण करायला पाहिजे आणि खरोखरच आहे तिचं म्हणणं मग तो म्हणतो किती पैसे लागतील तुझ्या या ड्रेसला तर तिला वाटतं आपण जास्त पैसे सांगितले तर त्याच्याकडे तरी कुठे असणार तर तो मग नकार देईल त्याच्याकरता ती विचार करून एक काही रक्कम सांगते त्याला की एवढे पैसे ड्रेसला लागतील आणि मग त्यांनी खूप दिवसापासून काही पैसे साठवलेले असतात तर ते साठवलेले जे पैसे असतात त्याला एक बंदूक घ्यायची असते तर ते पैसे तो तिला देतो आणि म्हणतो तू तु ड्रेस तुझ्यासाठी पार्टीची म्हणजे वेळ येईपर्यंत दिवस येईपर्यंत बनव तयार करून ठेव आणि मग कामाला लागते ती पार्टीचा दिवस जवळ येतो आणि तो तिला विचारतो की झालं का तुझी सगळी तयारी झाली का ड्रेस शिवून तयार झाला का तर तरीही तिच्या चेहऱ्यावर एक खंत एक नाराजी असतेस तर तो म्हणतो आता काय झालं तर त्यावेळेस ती म्हणते की नुसता ड्रेस असून काय उपयोग हो आहे गळ्यात घालायला फुटकावणीसुद्धा आपल्याकडे नाही आहे आणि अशा अवस्थेत मी कशी काय येणार पार्टीला तर तो म्हणतो अगं म्हणजे तू इतकी छान आहेस दिसायला इतकी सुंदर आहेस की तुझ्या केसांमध्ये किंवा तू जेव्हा फुलं माळतेस त्या फुलांचेच दागिने तुझ्या शरीरावर खूप शोभून दिसतात आणि ते खरेखुरे आहेत तर तू तेच घालून पार्टीला चल बघ सगळे बघतील तुझ्याकडे पण तिला ते म्हणजे पटत नाही ती म्हणते की नाही काहीच उपयोग नाही आहे या गोष्टीचा मग तो म्हणतो असं कसं आता आपण सगळी तयारी केली आणि तुला ते यावंच लागेल आणि याच्यावर आपण दुसरा मार्ग काढून मग तो म्हणतो अगं तुझी एक श्रीमंत मैत्रीण आहे तिच्याकडे उसना माग ना तू एखादा दागिना ती देईल तुला नक्कीच त्यावेळेस तिला लक्षात येतं की खरंच आपली अगदी बालपणापासून जी मैत्रीण आहे ती खूप परिस्थितीनं श्रीमंत आहे चांगली आहे स्वभावानं तर आपण तिला मागायला एखादा दागिना काहीच हरकत नाही आणि कुठे आपल्याला कायमचा हवाय फक्त पार्टी पुरता हवाय आणि मग ती आनंदाने तो पर्याय घेऊन आपल्या मैत्रिणीकडे जाते खूप दिवसांनी ही मैत्रीण आलेली बघून ती पण खुश होते आणि ती म्हणते अगं इतक्या दिवसांनी तू कशी काय आलीस तर ती सांगते की मला एका पार्टीला जायचंय माझ्याकडे तर काहीच दागिने नाही आहेत तर तुझा एखादा दागिना मला दिलास तर मग मला पार्टीला जाता येईल ती म्हणाली एवढंच ना मग यात काय विशेष ती कपाटातनं दागिन्यांचा डब्बा काढते आणि तिच्यासमोर ठेवते तर वेगवेगळ्या प्रकारचे दागिने असतात ती बघतच राहते अनेक दागिने ती घालते आरशासमोर बघत राहते तिला एकही त्यातला पसंत पडत नाही शेवटी एका हिरेच्या हाराकडे तिचं लक्ष जातं आणि ती तो हार घालते आणि ती जात्यात सुंदर असते त्याच्यामुळे तो हार तर तिच्या गळ्यात आणखीनच शोभून खुलून दिसायला लागतो आणि मग ती मैत्रिणीला म्हणते हा हार मी घालून गेले तर चालेल का तर ती म्हणते हो तुला आवडेल तो घे आणि मग त्या हिऱ्याचा हार डब्यात ठेवते त्या मैत्रिणी आणि तो डबा जो असतो त्या हिऱ्यांचाच तो तिच्या हातात देते ही घरी येते आनंदाने दोघं नवरा बायको त्या पार्टीला जातात त्या पार्टीमध्ये पण मजाच होते त्या पार्टीमध्ये म्हणजे सगळ्या शहरातल्या झाडून जेवढ्या श्रीमंत बायका असतात त्यांच्यापेक्षा ही सगळ्यांमध्ये वेगळी उठून दिसत असते आणि सगळे पुरुष पार्टीतले तिच्याकडे अगदी म्हणजे आकर्षित होऊन मोहून असे बघत असतात आणि प्रत्येकाला वाटत असतं की आपल्याला नृत्य करायला मिळालं तर हिच्याबरोबरच मिळालं पाहिजे म्हणजे ते अगदी वाट बघत असतात त्यांच्यात चढाओढ लागते की कोणाचा नंबर येतो आधी त्या सगळ्यांच्या नजरांनी ती सुद्धा सुकावत तिला असं वाटतं की आपल्या सुंदरतेचं सौंदर्याचं खरं चिज या पार्टीमध्ये झालंय सुकावून जाते ती त्यानंतर मग म्हणजे प्रत्येकाबरोबर डान्स करण्यात रात्र अशी रंगत जाते म्हणजे कळे ना असं होतं किती वेळ गेलाय आणि काही तिचा नवरा आणि काही नवरे आणखीन हे मात्र कधीही पार्टी संपते कधी यांचं नृत्य संपतंय याची वाट बघत असे पेंगुळलेल्या नजरेनं बस बसून असतात वाट बघत असतात आणि मग काही क्षणानंतर काही वेळानंतर ती पार्टी संपते आणि मग हे नवरा बायको खुशीत घरी यायला निघतात अर्थात <सक्षिण> ती गरिबी पिछा काही सोडतच नसते परत घरी येताना वाहन मिळत नाही एवढ्या मध्यरात्री आणि मग कुठलं तरी एक तोडकं मोडकं वाहन त्यांना मिळतं शेवट शेवटी त्या गाडीतून ते घरी येतात घरी आल्यावर घरी आल्यावर सुद्धा त्या आठवणी सगळ्या मनात रेंगाळत असतात ती आरशासमोर उभी राहते आणि तो थंडीचा जो कोट घातलेला असतो तो अशी काढते आणि जोरात किंचते तिची किंकाळी ऐकून बाहेरच्या बाजूच्या रूममध्ये असलेला तिचा नवरा धावत येतो आणि म्हणतो काय झालं त्यावेळेस ती म्हणते गळ्यात हारच नाही आहे माझ्या तो कुठेतरी पडला बहुतेक आणि त्यावेळेस तोही घाबरतो तो म्हणतो अगं असं कुठ कसा काय पडला आणि कुठे पडला असेल गाडीत तर नसेल पडला रस्त्यात तर नसेल पडला आणि दोघही इतके थकलेले असतात दुसऱ्या दिवशीचा जो ऑफिसचा म्हणजे थोडी तरी झोप जायला व्हायला पाहिजे जा ऑफिसला जाताना पण ते सगळं बाजूला सारावं लागतं आणि तो नवरा तसाच म्हणजे माघारी फिरतो आणि तो हार रस्ताभर शोधत राहतो अगदी फटफटीत होईपर्यंत तो तो हार शोधत राहतो पण त्याला तो हार काही सापडत नाही तो तसाच घरी येतो आणि दोघही म्हणजे अशे उद्ध्वस्त होतात की आता काय करायचं हिऱ्यांचा हार आहे सुद्धा मामुली हार नाही आणि त्या मैत्रिणीला तोंड कसं दाखवायचं त्यावेळेस तो आपली बचत संकट म्हणून जी ठेवलेली असते ती बघतो ती काही रक्कम असते नंतर मग तो अनेक मित्रांकडनं ओळखीच्याकडनं ऑफिसमधनं कर्ज काढतो जो जे व्याज म्हणेल ते अव्वाच्या सव्वा व्याज सुद्धा तो मान्य करतो कारण काही करून तो हिऱ्याचा हार घेणं आवश्यक असतं आणि मग ते एका दुकानात जातात त्या बॉक्समध्ये हिऱ्याचा पत्ता लिहिलेला असतो त्या दुकानाचा तर तो दुकानदार तो माझ्याकडनं फक्त बॉक्स घेतलेला आहे हिऱ्यांचा हार माझ्याकडला नाहीये मग ते सगळे दुकानं जे असतात दागिन्यांचे ते पालथे घालतात त्यावेळेस एका दुकानात मात्र तसाच हार असतो जसा तिने घातलेला असतो गळ्यात आणि मग त्याची किंमत किंमत विचारतात ती तर खूप मोठी असते रक्कम तर ते म्हणतात की आम्ही दोन तीन दिवसात जमा करतो हा हार तुम्ही कोणाला देऊ नका आणि समजा आम्हाला आमचा हरवलेला हार सापडला तर मग तुम्ही अगदी थोडे पैसे कमी करा आणि हा हार विकत घेतलेला परत घ्या तो दुकानदार कबूल होतो आणि मग तीनच दिवसात सगळ्या पैशांची सोय झाली की ते जातात आणि तो हिऱ्याचा हार विकत घेतात तो हिऱ्यांचा हार ती मैत्रिणीकडे घेऊन जाते तेव्हा हिने उशीर केलेला असतो दुसऱ्याच दिवशी आणून द्यायचा वादा केलेला असतो पण उशीर झालेला बघून त्या मैत्रिणीच्या कपाळावर एक बारीकशी आठी येते ती म्हणते अगं काय किती उशीर केलास मला जर घालायचा असता हा हार तर माझी किती फजिती झाली असती ही मैत्रिणीची माफी मागते आणि घरी येते त्यानंतर ना त्यांचं आयुष्यच बदलून जातं म्हणजे ती घरातली काम करणारी बाई जी असते तिला ती काढून टाकते छोटी मोठी कामं करण्यासाठी जो नोकर असतो त्याला काढून टाकते भाजी आणण्यापासून ती सगळी घरातली कामं करण्यापर्यंत तिला तिलाच सगळी कामं ही करावी लागतात घरही राहतं सोडावं लागतं जरा छोटंसं पर म्हणजे परवडेल असं घर ते घेतात आणि दहा वर्ष ते नवरा बायको राब राब राबतात तो नवरा तर ओव्हर टाईम करतो जे पैसे येतील तो जास्त तगादा कोण लावतोय त्याला ते देऊन टाकत राहतो आणि दहा वर्षांनी त्यांचं ते कर्ज फिटत आणि म्हणजे काय म्हणतो आपण हायस वाटतं त्यांना आणि आता हे सगळं संकट जे होतं कर्जाचं दूर झालंय असं वाटतं पण या दहा वर्षांच्या काळात तिची म्हणजे अवस्था जी होते ती बघण्यासारखी राहत नाही म्हणजे त्या परिस्थितीचे सगळे जे पडसाद असतात ते तिच्या चेहऱ्यावर शरीरावर उभटलेले असतात तिचं सौंदर्य लुप्त झालेलं असतं कुठेतरी ती म्हणजे अगदी म्हातारी दिसायला लागतंय या सगळ्या काला काळामध्ये कारण ते सगळं चिंता ज्या असतात ते तिच्या चेहऱ्यावर पसरलेले असतात आणि ती आपल्या हाताकडे बघते काम करून तिचे हात सुद्धा असे रखरखीत झालेले असतात एक दिवस ती अशीच बाजारात जायला निघते आणि बघते तर तिची ती श्रीमंत मैत्रीण समोरून येत असते खूप कालावधी लोटलेला असतो तिने पुन्हा तिची भेटही घेतलेली नसते तर तिला असं वाटतं तोंड फिरवावं लपवावं ओळखच देऊ नये पण पुन्हा वाटतं आपण काय म्हणजे असा गुन्हा केलाय आपण तर तिचा हार सुद्धा परत केलाय तर काहीच हरकत नाही बोलायला मग ती समोर येते आणि बोलायला लागते ती मैत्रीण तिला ओळखतच नाही कारण इतकं तिच्या सगळ्या दिसण्यात फरक झालेला असतो तर तिला वाटतं कोण कामवाली किंवा अशी खूप म्हणजे गरिबीतली खालच्या स्तरातली स्त्री आपल्याशी बोलतीये तर ती म्हणते मा माफ करा मी नाही ओळखलं तुम्हाला तर मग ती स्वतःचं नाव सांगते आणि म्हणते की अगं असं कसं मला ओळखलं नाहीस तू मी तुझी मैत्रीण तर त्यावेळेस ती बघते आणि म्हणते खरंच की आणि मग म्हणते अगं तुझी अवस्था काय झाली आहे मी तुला कशी ओळखणार तू काय करून घेतलंय स्वतःच त्यावेळेस ती म्हणते की हे सगळं तुझ्यामुळे झालं जाऊ दे आता तो विषय सोडून दे तर ती म्हणते नाही सांग मला काय झालं माझ्यामुळे काय झालं मी काय केलं तर मग ती सगळं ते हिऱ्याची जी कथा असते जी काय घडली ती सगळी सांगते आणि त्या एका हिऱ्याच्या हारामुळे दहा वर्ष त्या नवरा बायकोंची कुठल्या कष्टातून गेली हे सुद्धा सांगते त्यावेळेस ती मैत्रिणी तिचे हात हातात घेते त्या मैत्रिणीच्या डोळ्यात अश्रू असतात आणि ती म्हणते अगं हे तू काय केलंस तू मला एकदा तरी सांगायचं तर ती म्हणते काय सांगायचं मी तर तुझं देणं होतेच ना तुला तर ती म्हणते अगं नाही तू मला जर जर सांगितलं असतं तर एवढी फरफट -फर तुमची झाली नसती कारण तो जो हार होता तो हिऱ्यांचा नव्हताच तो खोटा होता नकली होता आणि ती गोष्ट तिथे संपते वाचकांना अगदी हेलावून टाकतो हा प्रसंग आणि तो दहा वर्षाचा कालावधी सुद्धा आपल्या समोर उभा राहतो की कसे नवरा बायको त्या कालावधीमधून गेले असतील आणि एक छोटीशी गोष्ट पण किती आयुष्य बदलवून टाकणारी असू शकते हेही या गोष्टीतनं असं जाणवत राहतो यातली म्हणजे मोपासाची लिहिलेली आणखी एक गोष्ट आहे त्या गोष्टीचं नाव आहे करायचं काय असं सौंदर्य तर ही जी गोष्ट आहे यामध्ये सुद्धा नवरा बायको दाखवले आहे स्त्री पुरुष संबंधाचा अतिशय छान रीतीनं वेध घेतलेला आहे या गोष्टीमध्ये तर ही श्रीमंत असते घर छान असतं त्यांचं आणि ही सुंदर असते श्रीमंत असते म्हणण्यापेक्षा सौंदर्याची श्रीमंती तिच्या सगळ्या शरीरावर चेहऱ्यावर अशी झळकत असते आणि तिचा नवराही खुश असतो तिच्यावर की किती सुंदर बायको आपल्याला मिळालेली आहे आणि त्या दोघांचा संसार चालत राहतो आणि अकरा वर्षामध्ये त्यांना सात मुलं होतात आणि एके दिवशी ती वैतागते आणि ते दोघे जेव्हा फिरायला निघतात ना तर त्यावेळेस ती त्याचा असा हात झटकून टाकते वगैरे तर तो तिला म्हणतो तू अशी काय वागतेस माझ्याशी तर मग तो ड्रायव्हर असतो ना समोर गाडी चालवणारा तर ती म्हणते बोलते नंतर आणि मग एका देवळाजवळ ते येतात त्यावेळेस ती आत येऊन ती म्हणते की मला काही सांगायचं आहे तुला तर तो म्हणतो काय तर ती म्हणते की आपल्याला जी सात मुलं झाली आहेत तर त्यातला एक मुलगा तुझा नाही आहे त्याला धक्काच बसतो की अरे जी ज्या बायकोबरोबर आपण अकरा वर्ष संसार केला आणि आपल्याला माहीतही असू नये आणि कोण तिच्या पुरुष मनात असणार आहे कुठला मुलगा तिचा असणार आहे तो म्हणतो मला खरं नाही वाटत ती म्हणते मी देवासमोर बोलतीये त्यामुळे मी खोटं बोलणार नाही आणि हे खरं आहे तर तो वैतागतो तर ती म्हणते की नाहीतरी तुम्ही पुरुष काय समजता बायकांना एक म्हणजे मातृत्व तिच्यावर लादता तिला हवंय का नाही हे हेही विचारत नाही आणि एक असूया तुझ्या मनात माझ्याविषयी होती त्याच्यामुळे तर एका मागून एक एका मागून एक मला अशी मुलं होत गेली आणि मी प्रत्येक बाळणपणानंतर पुन्हा सुंदर दिसायला लागले की तुला वाटायचं पर पुरुष माझ्याकडे बघतील का आणि या सगळ्या याच्यामुळे तू मला सतत या गोष्टींमध्ये अडकवून ठेवलंस तर म्हणजे त्यामुळे मने जे हे गोष्टी घडल्या आणि मला म्हणजे मी तुला सांगणार नाही हे मूल कोणाचं ते तर तो म्हणजे आता ती सांगणारच नाही म्हटल्यावर टाकतो आणि ती ड्रायव्हरसहित घरी घरी परत येते तर दुसऱ्या दिवशी बघते ते एक चिठ्ठी ठेवलेली असते त्यांनी आणि त्यात लिहिलेलं असते मी लांबच्या प्रवासाला जातोय आणि तुझ्या खर्चाचे किंवा आपल्या घराच्या खर्चाचे मुलांसाठीचे पैसे तो तुला सॉलिसिटर दर महिन्याला नियमितपणे देत जाईल आणि अशातच सहा वर्ष आणखीन उलटतात एके दिवशी एक ती दोघे जण नाटकाला सिनेमाला जातात तर त्या नाट्यगृहात जे प्रेक्षक बसलेले असतात समोर तर त्यातले एक जण मागे वळून बघतो म्हणतो अरे काय सुंदर स्त्री आहे ती बघणं जरा तो बघतो आणि म्हणतो अरे ही हिला मी लहानपणापासून ओळखतो तर म्हणे सांग ना तिच्याबद्दल तर म्हणे अरे म्हणजे आज तिचं वय छत्तीस असेल पण तुला माहिती का म्हणजे तो छत्तीस तिथं पंचवीसची ची सुद्धा वाटत नाही ना तर म्हणे नाही ती म्हणजे तिचं सौंदर्यच तसंय पण म्हणे तिच्या नवऱ्याने सुरुवातीच्या तर अकरा वर्षाच्या संसारातच तिला सात मुलं दिली म्हणे सात मुलं असून ती एवढी सुंदर आहे तर तो दुसरा आश्चर्य व्यक्त करायला लागतो तर हा म्हणतो हो ना पण आता गेल्या काही दिवसात काय झालंय माहिती नाही म्हणे तो इतकी सुंदर बायको घरात असून तिचा नवरा मात्र बाहेर ख्याली बनलाय तो बाहेर जात असतो दुसऱ्या स्त्रियांकडे मग ते दोघ जण हळहळ व्यक्त करतात आणि हे दोघ जण घरी येतात ते नाटक किंवा सिनेमा काही संपल्यावर आणि मग तो तिला म्हणतो आता इतकी वर्ष झाली मी तुला कधी म्हणजे त्रास दिला नाही तुला काही कारण त्या दोघांमध्ये कुठलेच संबंध एक शारीरिक संबंध राहिलेलेच नसतात तर तू मला आता तरी सांग की ते मूल कोणाचं आहे मी तुला म्हणजे त्यावरनं कधी छेडणार नाही तुला कधी त्रास देणार नाही अगदी मी त्या मुलाचा सुद्धा तिरस्कार किंवा द्वेष करणार नाही मी त्या मुलाला आपलंच समजून वाढवेन पण तू मला सांग माझ्या मनातलं हा सल जाणार नाही ती त्याच्याकडे बघते आणि तिचं मन थोडस द्रवतं आणि तिला वाटतं की आता खरं सांगायला हरकत नाही आणि ती त्याला वाटते की खरं सांगू का तुला ही सगळी मुलं तुझीच आहेत यातलं कुठलंही मूल दुसऱ्या कोणाचं नाहीये मी तुझ्याशी प्रतारणा केलेलीच नाहीये तर तो थक्क होतो म्हणतो तू तेव्हा देवाची शपथ घेऊन जे बोलली होतीस ते खरं होतं का आजचं खरं होतं तर ती म्हणते की नाही आजचं खरं होतं कारण त्यावेळेस मी याच्यासाठी खोटं बोलले की तू म्हणजे मला जे अडकवलं होतं या सगळ्या चक्रात मी वैतागून गेले होते मला माझी एक मोकळी जागा स्पेस हवी होती आणि मला माझ्यासाठी सुद्धा थोडा वेळ हवा होता ज्याची उसंत किंवा श्वास घ्यायला मला पुरसत नव्हती तर यासाठी मी तुझ्याशी असं बोलले आणि मला मग थोडासा माझ्यासाठी वेळ मिळाला तर त्यावेळेस तो ते ऐकतच राहतो आणि त्याला तिच्या चेहऱ्याकडे बघून लक्षात पण येतं की ती जे काय बोलतीये ते खरं बोलतेय आणि मग तो तिचा हात हातात घेतो ही गोष्ट तिथे म्हणजे दोघांचा समय ठेवून संपते पण अनेक प्रश्नांना अनेक गोष्टींना आपल्या समोर उभं करून जाते ही सुद्धा गोष्ट आणि स्त्रीच्या मनातल्या वेगवेगळ्या भावना तिच्या म्हणजे नात्याचे वेगवेगळे पदर आणि म्हणजे फक्त स्त्रीकडे एक मातृत्वाच्याच भूमिकेतनं बघितलं जातं तर याला कुठेतरी छेद देणारी ही कथा मोपासाची आहे आणि त्यामुळे ती वाचकांची सुद्धा वाचताना अगदी पकड घेते ती त्याला इकडे तिकडे बघूच देत दे दे नाही यातली तिसरी कथा जी आहे ती आहे वेश्या एका वेश्येच्या आयुष्यावरची ही कथा आहे मोपासाच्या कथा अगदी छोट्या छोट्या म्हणजे लघुकथाच आहेत तर त्या कधी सुरू होतात कधी संपतात कळत नाही पण त्याचा पट किंवा त्यातलं जे सूत्र बीच जे असतं ते इतकं मोठं आणि व्यापक असतं की खूप मोठ्या गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागतो या गोष्टीतून अतिशय कमी शब्दांमध्ये हे सगळं उलगडल्याचं सामर्थ्य मोपासामध्ये होतं आणि तितक्यात समर्थपणे अर्थात कर्व्यांनीसुद्धा सुद्धा ते आपल्यासमोर उभं केलं चित्र यातल्या वेश्या या क कथेमध्ये एक दिवस हा जो तरुण असतो तो, तो म्हणजे त्याला खूप कंटाळा येतो नेहमीच्या रुटीनचा आणि म्हणजे त्याला करमत नाही इतका कंटाळा येतो त्याला की आता या वेळेचं या दिवसाचं या याचं कसं करायचं या, हे त्याला कळतच नाही आणि त्या याच्यातच दिवस कसा कसा जातो संध्याकाळ येते आणि त्याला लक्षात येतं की रात्र तर आपण एकट्याने घालवूच शकत नाही आता आणि मग काय करायचं आणि मग त्याच्या डोळ्यासमोर नेहमीची एक अशी जागा येते की तिथे काही वेश्या व्यवसाय करणाऱ्या मुली स्त्रिया अशा येत असतात आपलं गिराही शोधत तर तिथे आपण जाऊया असा तो विचार करतो आणि तिथे जातो तर त्याला काही कोणी म्हणजे आवडतील अशा काही स्त्रिया किंवा तरुणी दिसत नाहीत पण त्यातनं त्यात एक बरी अशी वाटणारी तो मुलगी निवडतो आणि त्या स्त्रीला म्हणतो की म्हणजे मला अख्खी रात्र तुझ्या बरोबर घालायची आहे तर ती पुन्हा विचारते नक्की तुला पूर्ण रात्र माझ्या बरोबर घालायची आहे का तर तो म्हणतो हो मग ती म्हणजे त्यांचा सौदा ठरतो आणि ते दोघे जण जातात तिच्याकडे मग तो असा अंधारा अरुंद असा जिना असतो त्याच्यावरनं तो तिच्या मागे म्हणजे वाट काढत जातो तिच्या खोलीतही खूप अंधार असतो आणि मग ती एका दिशेनं बोट दाखवते तो बहुतेक पलंग असतो कॉट असतो तो बसतो त्याच्यावरती म्हणते मी आत्ता आले आणि मग ती त्या अंधारात गडप होते त्याला भीती पण वाटते की, की काही गुंडविंड तर बाळगले नसतील तिने आणि अजून जास्ती पैसे किंवा कुठल्या गोष्टीसाठी धमकी देऊन तर ती आपल्याला त्रास नाही देणार पण मग पुन्हा तो निश्चिंत होतो जे काय होईल ते बघूया असा विचार करतो आणि असा विचार करत असतानाच ती येते आणि त्या कॉटवरच्या पांघरुणात शिरते ती आणि कपडे काढून टाकते सगळे आणि म्हणते की ये आता कशाला म्हणजे वेळ लावतोस उशीर करतोस ये पटकन आणि तो तिच्याजवळ जातो आणि त्याला ना काही क्षणात ते सगळं नकोस वाटतं म्हणजे आपण चूक केली की काय असंही वाटतं कारण ते सगळं जे वातावरण परक वातावरण ते सगळं जे सार्वजनिक असणार आहे तो कॉट किंवा ते सगळं पांघरून ते सगळं आणि पण पुन्हा तो म्हणतो की घरी गेलो तर आपला तो कंटाळा कमी नाही होणार आहे काही हरकत नाही आपण काढूया रात्र आणि असा विचार करताना म्हणजे तिच्याशी काही म्हणजे शारीरिक पातळीवर संबंध ठेवण्यापूर्वीच त्याला असं काहीतरी पडल्याचा किंवा असा वेगळाच आवाज येतो तो, तो डिस्टर्ब होतो अस्वस्थ होतो तिला विचारतो कसला आवाज आहे तर ती म्हणते कसलं नाही आवाज तू नको लक्ष देऊस इथल्या सगळ्या ज्या भिंती आहेत कागदाच्या असल्यासारख्या आहेत त्यामुळे आजूबाजूला काही जरी खूट जरी झालं तर ते आपल्याला ऐकायला येतं तर तू दुर्लक्ष कर आणि म्हणजे आपल्याला आप काय करायचं ते आपण करूया तर मग तो ठीक आहे म्हणतो पण पुन्हा काही सेकंदातच पुन्हा आवाज येतो तर त्याचं लक्ष लागत नाही मग तो म्हणतो देत आता या आवाजाकडे दुर्लक्ष करायचं असेल तसंही आपल्याला फक्त रात्र काढायची होती तर आपण तिच्याशी गप्पा मारूया तो तिला म्हणतो तू कुठली आहेस म्हणजे तू या व्यवसायात कशी आलीस आणि मग ती त्याला सांगायला लागते त्यांचं बोलणं असं म्हणजे घडायला लागतं काय काय ती सांगत राहते वगैरे त्यातल्या काही गोष्टींवर ती त्याचा विश्वास बसतो काही याच्यात बसत नाही मग तो तिला म्हणतो की तू हे खोटं बोलतीस त्यावेळेस ती त्याला सांगते की तू कसं ओळखलंस आणि मग जे आहे तेही सांगता सांगायला लागते आणि त्यात एक मोठा आवाज होतो तो आवाज झाल्यावर मात्र तो असा त्या कॉटवर असा उठूनच बसतो कारण तो त्या बोलण्यातही गुंतू नाही शकत नंतर आणि मग ती पण उठते आणि मग मिन मिनता दिवा काय त्या खोलीतला लावते आणि ती बघते तोही बघतो तर त्या कपाटाच्या तिथून जे कपाट असतं तिथून एक छोट असा मुलगा जो असतो तो खाली पडलेला असतो आणि तो रडत असतो तर त्यावेळेस त्याला खूप कस्तरी होतं आणि तो तिच्याकडे बघतो त्यावेळेस ती सांगते की हा माझा मुलगा आहे आणि जेव्हा गिराईक येतं तास दोन तास माझ्याबरोबर वेळ घालवतं तेव्हा त्याला मी कपाटात दडवून ठेवते कारण त्याला मी शाळेतही घातलं नाही कारण शाळेत खर्च कराय इतके पैसे माझ्याकडे नाही आहेत आणि मग एक दोन तास तो कसा तरी कपाटात काढतो पण जेव्हा एखादं तुझ्यासारखं गिराईक येतं आणि सांगतं की मला पूर्ण रात्र तुझ्याबरोबर काढायची आहे त्यावेळेस मात्र याचं काय करावं हे मला कळत नाही आणि म्हणून मग त्या खुर्चीत मी त्याला बसवून ठेवते त्या कपाटाच्या आत तर तो तू एखाद्या दिवशी एखादी रात्र खुर्चीवर अवघडलेल्या अवस्थेत काढून बघ मग तुला कळेल की ती कशी काढली जात असेल त्याच्याकडून कुठलाही आवाज न करता रात्रभर तिथे झोपायचंय किंवा बसून राहायचंय त्या याच्यातच त्या तो मुलगा रडत म्हणतो ना की मला कळालंच नाही आणि मी पडलो म्हणजे त्याला खूप अपराधी वाटत असतं की आपण मध्ये म्हणजे आईच्या कामात व्यत्यय आणला का काय आणि त्यावेळेस ते, ते मूल जेवढं रडत असतं अपराधी भावनेनं तेवढं म्हणजे एक आगतिकता तिच्या डोळ्यात असते आणि त्या, त्या गोष्टीमुळे ती पण रडत असते आणि तसाच रडत हा सुद्धा आपल्या घरी परत फिरतो आणि ही कथा इथे संपते स्त्रीच्या आयुष्याचं एक विदारक दर्शन आपल्याला घडतं म्हणजे एक मातृत्व सुद्धा ती उपभोगू शकत नाही त्याचा आनंद घेऊ शकत नाही आणि तिच्या जीवनातल्या ज्या गोष्टी आहेत की ज्या तिच्या मनाविरुद्ध तिला कराव्या लागत आहेत अं तर ते सगळा जो पट आहे तो या अगदी छोट्याशा कथातनं कथेमधून आपल्या समोर येतो तर मोपासाच्या अशा सगळ्याच कथा अशा आहेत की ज्या वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या बाबतीत घडतात आणि स्त्री पुरुष नात्यातले वेगवेगळे पदर जे म्हणतो आपण ते आपल्या समोर उलगडले जातात आणि म्हणून म्हणजे खरं तर या इतर साहित्य जे आहे इतर देशांमधलं फ्रेंच असो अजून कुठलंही असो ते आपण का वाचायचं किंवा अनुवाद अनुवादसुद्धा आपण का वाचायचे याचा जर विचार केला तर असं लक्षात येतं की तिथली लोकसंस्कृती तिथलं समाज जीवन आणि तिथले स्त्री पुरुष संबंध कसे आहेत हे जाणून घेण्यासाठी आ, हे साहित्याचा अनुवादाचं दालन केवढं समृद्ध आणि के मोठं आहे तर याची ओळख आपल्याला करूनच घ्यायला पाहिजे आणि अनुवाद करते जे आहेत म्हणजे कर्व्यांसारखा अनुवादक जेव्हा मा आपल्या मातीचा आपल्या संस्कृतीचा त्याला पेहराव घालून या कथा आपल्या समोर आणतो त्यावेळेस त्या कथा परक्या कुठे राहतात त्यांच्याशी तर आपलंही नातं जोडलं जातं त्यामुळे आपण समृद्ध होण्यासाठी अशा कथा असं साहित्य आपण वाचायलाच हवं त्या दृष्टीने सुद्धा कर्वेनी केलेलं हे काम खूप मोठं आहे असं मला वाटतं <coughs> मोकासाच्या ज्या बत्तीस कथा आहेत या पुस्तकामधल्या तर या कथांचा अनुवाद कर्वेनी तर केलेलाच आहे पण या पुस्तकाचे संपादक अनंत देशमुख यांनी याचं संक्षिप्तीकरण खूप चांगल्या रीतीनं केलेलं आहे म्हणूनच हे पुस्तक अतिशय सुंदर झालेलं आहे तर त्यामुळे हे पुस्तक आपण वाचायलाच हवं पुस्तकाचं नाव आहे हे मोपासाच्या कथा अनुवादक मूळ लेखक गायद मो मोपासा अनुवादक र धो कर्वे आणि पद्मगंधा प्रकाशन आपण लवकरच नवीन पुस्तकासह पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद